शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे मिळावे यासाठी किसान सभेच्या वतीनं नांदगाव येथे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे. विमा कंपन्या केवळ विमा काढून घेतात, मात्र पैसे देण्यासाठी टाळाटाळ करतात. यामुळे गेल्या अनेक दिवसापासून पीक विम्याचे पैसे मिळावेत म्हणून मागणी शेतकऱ्यांकडून सुरू आहे. मात्र विमा कंपनीला काहीच देणं घेणं नाहीये, त्यामुळे 20 ऑगस्टला तहसील कार्यालयावर किसान सभेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. यावेळी विमा कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तसंच शेतकऱ्यांचे पीक विम्याचे फॉर्म भरून तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात आले. यापुढे कारवाई झालेली नाहीये, तरी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला. नांदगाव तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी 2020 मध्ये पीक विमा काढलेला होता, अशा शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने फसवलेला आहे. त्याविरोधात आज आम्ही नांदगाव तहसील कार्यालयावर, कृषी अधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला होता. या मोर्चामध्ये आम्ही हजारो शेतकऱ्यांचे फॉर्म आज नांदगाव तालुक्यातील कृषी अधिकारी यांना जमा केलेले आहेत. त्याचप्रमाणे येत्या काळामध्ये नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय व पीक विमा कंपनीच्या कार्यालयावरती जर शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने येत्या 8 दिवसामध्ये पैसे वर्ग केले नाही, तर संपूर्ण नांदगाव तालुक्यातील 24,000 शेतकऱ्यांना घेऊन नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती आम्ही आंदोलन करणार आहोत. याची पीक विमा कंपनीने दखल घ्यावी. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, नांदगाव.